आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे ते जीवेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये रामदेव स्ट्रॉंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी मृणाल दुसानीस तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मला माहिती आहे आतापर्यंत तुम्ही आम्ही सारे खवय्येचे सगळे एपिसोड्स खूप आवडीने पाहत असाल, पण सध्याचा एपिसोड काहीसे खास आहे, कारण आपण अशा कपल्सना भेटतो ज्यांचं नुकतंच लग्न ठरलंय किंवा नुकतंच लग्न झालंय. आज आपण आलोत पुण्यात, भेटणार आहोत एका छान जोडीला ज्यांचं नाव आहे अदिती मुळे आणि अमोल मुळे. त्यांचा अरेंज मॅरेज आहे, त्यांच्या लग्नाला जेमतेम 6 महिने झाले आहेत. बोलूया त्यांच्याविषयी, त्यांच्या या प्रवासाविषयी आणि जाणून घेऊया त्यांच्या किचनमध्ये काय काय शिजत आहे ते. चला आपण आलोत अदिती मुळे आणि अमोल मुळे यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये मध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. 6 महिने झालेत लग्नाला, बरोबर? हो. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. हो. तुम्ही मूळचे कुठल्या, तुमची ओळख मला सांगा. माझं नाव अमोल मुळे, मी प्रॉपर जालन्याचा आहे. जालन्याचा? आणि तुम्ही? मी सोलापूरची आहे, पण शिक्षणासाठी आणि त्यानंतर आर्टिकलशिप, म्हणजे मी सीए, तर मग त्यासाठी मी पुण्यातच होते. 4-5 वर्षांपासून पुण्यातच आहे. कुठे म्हणजे तुमचं जुळलं कसं? मला थोडक्यात असं विचारायचंय की तुमचं जुळलं काय? सोलापूर जालना फार फरक आहे खरं. नाही, पण आम्ही दोघेही पुण्यात होतो ना, त्यामुळे. तुमचं लव्ह मॅरेज आहे? नाही, लव्ह मॅरेज असं नाही आहे. अरेंज मॅरेज आहे. मग कसं भेटला, कसे तुम्ही? म्हणजे फॅमिली डॉक्टर जे आहेत जालन्याचे आराध्ये, तर त्यांचे ते ओळखीचे निघाल्यामुळे मग बाकी काही गोष्टी. अच्छा, म्हणजे यांच्या घरचे तुमच्या डॉक्टरच्या ओळखीचे होते. अच्छा, मग ओळखीतून तुमचं जमलं. अच्छा, मग पुढे लग्न कधी ठरलं आणि कधी झालं लग्न? जानेवारीमध्ये ठरलं, म्हणजे 20 जानेवारीला हे मला बघायला आले होते. अच्छा. त्यानंतर यांनी 3-4 दिवसातच लगेच सांगितलं की हो, पण नंतर, हा, पण नंतर मग आम्ही परत एकदा भेटलो. 26 जानेवारीला आम्ही परत एकदा भेटलो आणि त्यानंतर असं वाटलं की नाही, आपले सगळे विचार जुळतात, म्हणजे सगळ्या आवडीनिवडी, की म्हणजे होईल आपलं पुढे असं. मग या विचाराने मग आम्ही दोघांनी फायनल केलं. ओके, म्हणजे 26 जानेवारीला तुम्ही दोघंच भेटलात का? हो, 26 जानेवारी आम्ही दोघे. मग काय बोललात एकमेकांशी? एकमेकांशी म्हणजे आवडी निवडी, काय करायला आवडतं, त्यानंतर पुढे काय करणार आहे, फ्युचरमध्ये काय करण्याची इच्छा आहे, त्यानंतर घरातल्या गोष्टी पण मॅच होत आहेत. घरामध्ये जी म्हणजे वडीलधारी लोक आहेत त्यांचा पण तिच्याकडनं व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं वाटलं. आणि मग नंतर मग आधीच तर होकार तर आधीच दिला होता. ओके, मग तुम्हाला आवडली मुलगी एकंदरीत? घरच्यांना आवडली, पहिल्या पसंतीत लगेच पटवली. पटवली म्हणजे पटली. पण मग त्यानंतर लग्न कधी झालं? त्यानंतर त्या 20 फेब्रुवारीला साखरपुडा झाला आणि नंतर मग थोडंसं मागे पुढे होत होत डेट 24 जून ही डेट फायनल झाली. पण तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडी कशा आहेत? खूप पद्धतींमध्ये फरक आहे सोलापूर आणि जालना, नाही का? तर तुमच्याकडे कसं असतं, तिखट असतं कसं की गोड असतं कसं? म्हणजे सोलापूर साईडला बाकीचे लोक खातात तिखट, पण आमच्याकडे स्पेसिफिकली जास्त तिखट नाही खात. पण मी जेव्हा जालन्याला पहिल्यांदा गेले तेव्हा म्हणजे माझे सासू सासरे आजी सासू म्हणजे असं तिखट म्हणजे त्यांना असं अगदी आवडतं, म्हणजे रोज मिरचीचा ठेचा तरी असेल तरी त्यांना खूप छान म्हणजे असं असतं. तुमच्याकडे मिरचीचा ठेचा रोज असतो. मलाही मिरचीचा ठेचा खूप आवडतो आणि मी आज खाऊन जाणार. हो, नक्कीच. बरं, मी आता असं ऐकलंय की तुम्ही आज रेसिपी करणार, म्हणजे यांच्यासोबत तुम्हीही रेसिपी करणार. हो, करणार. तुम्ही करता घरात मदत? तशी मी तुम्हाला हे घरात करतात का? हो, करतात. काय मदत करतात? गणित सलाड वगैरे, कोशिंबीर वगैरे असेल किंवा चटणी असं काहीतरी छोटं 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 करतात.
आपण हातभार लावतात. कारण बेसिकली कसं आम्ही दोघेही सर्व्हिस करतो, मग ऑफिसवर न्यायला दोघांनाही उशीर होतो, मग कसं भूक लागली असती पटकन सगळं करायचं असतं, मग हे करतात थोडीफार मदत करतात. अरे वा छान, काय कोणत्या रेसिपीज करणार आहात तुम्ही? काय करणार? मी आल्याची चटणी करणार. आल्याची चटणी करणार आणि तुम्ही? मी खसखशीची खीर करणार. काही दुसरं म्हणजे वाटल्या डाळीच्या वड्या करणार. वाटल्या डाळीच्या वड्या? वा, त्याच्या सोबत आल्याची चटणी का? अच्छा ठीक आहे, बघूया आपण. आधी कोण करणार रेसिपी? मी करणार. तुम्ही करणार? पहिला मान तुमचा का? बरं ठीक आहे, आधी आपले अमोल दादा रेसिपी करणार आहे, पण साहित्य आम्हाला सांगायला लागेल काय ते. दोन तुकडे आल्याचे, एक मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, मोहरी, जिरं, लसूण, साखर, फोडणीसाठी तेल, हिंग, हळद आणि चवीसाठी मीठ. साहित्य आपल्याला कळलं आहे, आता चटणीची कृती अमोल आपल्याला सांगणार आहे. काय करायचं अमोल? सर्वप्रथम आल्याचं किसून घ्यायचं आलं, त्यानंतर मग लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं. मिक्सरमधनं काढून घ्यायचं म्हणजे जसं आपण आलं लसणाची पेस्ट करतो तसंच आहे हे? थोडं तसंच आहे, पण त्यामध्ये आपल्याला फोडणी पण घालावी लागते. अच्छा, चटणीसाठी फोडणी पण द्यायला लागेल. मग याचं प्रमाण कसं घ्यायचं? आता हे दोन तुकडे आल्याचे आहेत, त्यानंतर तीन लसणाचे तुकडे आहेत. अच्छा. एक मिरची आहे आणि कोथिंबीर आहे. ओके, मग हे आपण आता काढून घेऊया. काढून घेऊया. थोडं टेन्शन आलंय? नाही. बरं, दोन तुकडे ना? दोन तुकडे आहे. ओके, यानंतर लसूण. लसूण हे बरोबर आहे ना? लसणाचं तीन तीन पाकळ्या हे एवढंच लसूण हवं आहे. हो, मिरची थोडीशी. मिरची थोडी जास्त, कारण तो सोलापूरचा आहे, झणझणीत करणार आहे. नाही ना? जालना. अरे हो, जालनाच आहे, मी कन्फ्यूज झाले. ठीक आहे, हरकत नाही, पण तिखट खातोस तू म्हणून. हो हो. आणि कोथिंबीर. कोथिंबीर आणि याचा रस मिक्सर मधून काढला. पेस्ट करतानाच लिंबाचा रस टाकणार ना? नाही, मिक्सर मधून काढला. काढल्यानंतर लिंबाचा रस. ओके ठीक आहे, हे आपण मिक्सर मधून काढून घेऊ, पण त्यासाठी आपल्याला एक ब्रेक घ्यायला लागेल. तुम्ही पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग इंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझी. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण करतोय आला लसणाची चटणी अमोल सोबत. अमोल, मगाशी तू म्हटलं होतंस त्याप्रमाणे आता याच्यात यामध्ये आता लिंबाचा रस. लिंबाचा रस घालायचा. अजून थोडा, अजून घाला. ओके बरं, हे तर आपण करूच यात चटणी, पण मला तुझ्याशी जरा गप्पा मारायच्या. आदिती कशी? खूप छान आहे. खूप छान आहे म्हणजे कशी? समजूतदार आहे, तुला खूप समजून घेते, सांभाळून घेते, कशी? ती समजूतदार आहे, मला बऱ्याच गोष्टी माझ्या ऐकते व्यवस्थित. तुझं ऐकते? हो ऐकते. अच्छा, तू मग दादागिरी नाही ऑफकोर्स, म्हणजे चिडतो वगैरे कसं काय, तिला ओरडतो? हा कधी म्हणजे थोडंसं हे करतो, पण ती खूप समजूतदार असल्यामुळे मला जास्त काय करावं सांगावं लागत नाही. तुझी सगळ्यात फेवरेट डिश कोणती? तिला ढोकळा तसा आवडतो. ढोकळा? बघ हा, मी तिला विचारलं तर चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे, तो म्हणतोय की तिला ढोकळा खूप आवडतो. बरं, आता आपण चटणीकडे वळूया. काय करायचं आधी? आता फोडणी द्यायची, त्यासाठी आवश्यकतेप्रमाणे तेल यात घेतलेलं आहे. हां. आणि मोहरी. बरं. आणखीन थोडीशी. ठीक, मोहरी टाकली. आता जिरं थोडस, थोडी हळद, थोडी हळद आणि हिंग. आणि आता? आता काय? आता हे टाकायचं. आता हे मिश्रण मिश्रणामध्ये हे फोडणी टाकायची. अशा रीतीने आपली झणझणीत झणझणीत ना आला लसणाची चटणी तयार झाली आहे. तुम्हाला ते करायची आहे साहित्य आणि कृती लिहून घ्या. आल्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लिंबाचा रस, मोहरी, जिरं, लसूण, साखर, तेल, हिंग, हळद आणि मीठ. कृती, मिक्सरमध्ये किसलेलं आलं, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून हे जिन्नस एकत्र वाटून घ्यावेत. या वाटणामध्ये लिंबाचा रस घालावा. तेलामध्ये मोहरी, जिरं आणि हळदीची फोडणी करून ती आल्याच्या चटणीमध्ये एकजीव करून घ्यावी आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावं.
आता आपण आदिती सोबत वाटल्या डाळीच्या वड्या करणार आहोत, पण त्याआधी आपण आदितीशी थोड्या गप्पा मारूया. काय आदिती, कसं वाटतं तुला आज आम्ही सारे खवय्येमध्ये रेसिपी करता? घरात तर करतच असशील. हो, ॲक्च्युली कसं झालं की माझा नेहमी साधा ॲप्रन असतो, आज मला हा ॲप्रन मिळाला आणि तो ॲप्रन घालून मला इथे पदार्थ करायची संधी मिळते, त्याबद्दल नक्कीच छान वाटतंय. कधीतरी म्हणजे मी तर ऑफिसला जाते, पण जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मी आम्ही सारे खवय्येचे बघतेच एपिसोड सगळे, आणि त्याच्यामध्ये आज मला संधी, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं करायला. ओके, म्हणजे तुला स्वयंपाकाची आवड आहे? हो, आवड आहे. अच्छा, म्हणजे छान कुटुंबातून आलेली आहेस तू. ओके, ठीक आहे. बरं, मला आता सांग काय काय साहित्य लागणार आपल्याला या रेसिपीसाठी? 3 ते 4 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ, त्यानंतर 3 ते 4 तास भिजवलेले तांदूळ, ही आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट, त्यानंतर त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा, खाण्याचा रंग, आणि फोडणीसाठी आपलं जे नेहमीचं साहित्य लागतं ते तेल, हिंग, हळद, मोहरी आणि चवीपुरतं मीठ आणि हे जिरे. हां, जिरे जिरे. आदिती, आता आपण काय करणार आहोत? म्हणजे साहित्य तर समजलं मला, इथून पुढची कृती काय असणार? आता पहिल्यांदा आपण ही 3 ते 4 तास भिजवलेली वाट डाळ आहे हरभऱ्याची. अच्छा, आणि हे आपल्याला मिश्रण आता मिक्सरमधून काढायचं. ओके, तर आपलं वाटल्या डाळीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता याच्यात काय काय टाकायचं? आधी सर्वात पहिल्यांदा ही आपण वाटलेली जी डाळ आहे ती बाउलमध्ये ह्या काढून घेऊ. त्याच्यामध्ये आपण ही आलं लसूण मिरचीची जी पेस्ट केली ती ऍड करूया. चवीनुसार मीठ, हा थोडासा खाण्याचा रंग आहे. अच्छा, हा टाकला नाही तरी चालतो ना? ॲक्च्युली कसं आहे की आपण नेहमी थोडासा पिवळा रंग येण्यासाठी आपण हळद घालत असतो, पण जर हळद यामध्ये घातली कारण सोडा आहे तर मग तो जरा लालसर रंग येण्याची शक्यता असते. अच्छा, म्हणून त्यामुळे, हां, त्यामुळे आपण इथे खाण्याचा रंग घालतो. अच्छा, ते झालं आणि त्यानंतर काय घातलं असतो? हा खाण्याचा सोडा आहे. अच्छा, म्हणजे खाण्याचा रंग घातल्यानंतर खाण्याचा सोडा. हां, आणि हे आता मिश्रण. आता हे चांगलं आपण एकत्रितपणे करून घ्यायचं. हे जास्त पातळ नाही करायचं, कारण नाहीतर मग ते वड्या नाही पडणार. त्याच्या हे थोडंसं घट्ट शेवायचं. मिश्रण तयार झालंय? हो, आता मिश्रण तयार झालंय. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं. बरं, आपण हे तर करणारच आहोत. आम्ही अमोलशी गप्पा मारल्या, आता आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहे आणि आम्हाला तुझ्याकडून जाणून घ्यायचं की अमोल कसा आहे. तर पहिले तर मला हे सांग की कसा आहे अमोलचा स्वभाव? छान स्वभाव, म्हणजे मला समजून घेतात बेसिकली, त्यामुळे आणि व्यवस्थित, म्हणजे त्यांना कुठलीही गोष्ट अशी परफेक्टच लागते, म्हणजे उगाच कुठे कॉम्प्रोमाइज ते त्यांना चालत नाही, म्हणजे खाण्याच्या बाबतीत असो, कामाच्या बाबतीत असो, म्हणजे बाय प्रोफेशन पण ते मला खूप मदत करतात की हे असं करायला पाहिजे तसं, त्यामुळे म्हणजे सगळ्याच बाबतीत त्यांची मला खूप मदत असते. ओके, आपण पुढे जाणारच आहोत, वाफवून घेऊया मिश्रण. तोपर्यंत एक ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग इंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझी. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपलं मिश्रण वाफवून तयार झालेलं आहे. आता आदिती, मला सांग पुढे काय करायचं? आता ह्याच्यासाठी आपण ह्याच्यावरती खमंग फोडणी घालायची. त्यासाठी आपण तेल तापत ठेवलं. आधी मोहरी ना? हो, मोहरी, थोडंसं तेल तापू दे. हां, अच्छा, मग ही फोडणी झाली की मग सगळं संपलं ना, यानंतर काय करायला लागणार? हो, यानंतर आपण वड्या पाडूयात. ते झालं की वड्या पाडायच्या. थोडेसे अजून घातलं तरी चालेल, जिऱ्याने एक वेगळा स्वाद येतो. आता हळद आणि हिंग, हिंग थोडस जास्त. बस, आपली खमंग फोडणी झालेली आहे. आपण मिश्रणावर फोडणी घालू. ओके, आता फोडणी झाली आहे. यानंतर या मिश्रणाच्या आपण हे थंड झाल्यानंतर हो वड्या पाडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या वाटल्या डाळीच्या खमंग वड्या तयार होणार आहेत. त्यासाठी तुम्ही देखील साहित्य आणि कृती लिहून घ्या. वाटल्या डाळीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 तास भिजवलेली हरभरा डाळ, भिजवलेले तांदूळ, आला लसूण मिरची पेस्ट, खायचा सोडा, खायचा पिवळा रंग, तेल, हिंग, हळद, मोहरी, मीठ आणि जिरं. कृती: भिजवलेली हरभरा डाळ आणि तांदूळ एकत्र वाटून मिश्रण तयार करावं. एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घ्यावं आणि त्यामध्ये आला लसूण मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ, खायचा रंग आणि खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं.
एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून कुकरची शिट्टी काढून अर्धा तास ते शिजवून घ्यावं. तेलामध्ये जिरं, हळद आणि हिंगाची फोडणी करून ती या वाफवलेल्या मिश्रणावर ओतावी आणि मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. जसं याआधी आपण पाहिलं की अमोलने आलं लसणाची छान चटणी तयार केली आणि अदितीने वाटल्या डाळीच्या वड्या तयार केल्या. आणि आता तिसरी कृती, तिसरी रेसिपी आपण तयार करणार आहोत, ती म्हणजे खसखसची खीर. खरं तर ही रेसिपी अदिती तयार करणार होती, पण खास आमच्या आग्रहास्तव ही रेसिपी हे दोघं तयार करणार आहे. कारण की रेसिपी गोड आहे, कपलही गोड आहे, म्हणून आम्ही ठरवलं की ही रेसिपी हे दोघं मिळून करतील ना, दोघेही छान. ठीक आहे, मग आता काय करायचं, साहित्य कोण सांगणार तुमच्या? मी सांगतो. तू साहित्य सांगशील? ठीक आहे, सांग. उकळलेलं दूध, साखर, बदामाचे तुकडे, खसखस आणि काजूची पेस्ट आणि चवीसाठी विलायचीची पुडी. झालं, अमोलचं साहित्य सांगून झालेलं आहे. आता अदिती आपल्याला खिरीची कृती सांगणार आहे. काय करायचं आता? आधी आपण दूध एकीकडे उकळून घ्यायचं भांड्यामध्ये, आणि ते दूध उकळत असतानाच त्याच्यामध्ये म्हणजे साखर घालूनच बेसिकली ते उकळून घ्यायचं. अच्छा, साखर किती? एक 2 ते 3 चमचे साखर. आणि दूध किती घेतलंयस? दूध 2 कप घेतलंय मी. 2 कप दूध घेतलं. उकळवलेलं दूध घेतलंयस ना? हा, मी थोडंसं उकळवलेलंच आहे, पण आता साखर घालून अजून थोडंसं म्हणजे थोडंसं थिकनेस येईल त्याला. ओके. अच्छा, आणि त्यानंतर काय करायचं? त्यानंतर हे मी काजू आणि खसखसची पेस्ट केली. तर ही खसखस जी घेतली आपण, तर ती साधारण 1-2-3 तास भिजवायची पाण्यामध्ये. खसखस? हा, पाण्यामध्ये भिजवायची आणि त्याच्यामध्ये 1-2-3 काजू घालायचे आणि त्याची पेस्ट करायची. अच्छा, मग हे आता याला उकळी येऊ द्यायची का? हो, ह्याला एक उकळी येऊ द्यायची. आणि मग खीर? मग खीर तयार आपली. हो, आणि मग हे खीर म्हणजे पूर्ण उकळल्यानंतर स्वादासाठी थोडीशी वेलदोडा आणि साखरेची पूड घालायची. म्हणजे जास्त नाही घालायची, कारण जो बेसिक खसखसीचा जो स्वाद असतो तर तो आपल्याला येण्यासाठी थोडीशी चवीपुरती वेलदोड्याची पूड घालायची. अच्छा, हे झालं. आणि मग हे बदामाचे काप आहेत ना? हो. काजू आणि बदामाचे काप आहेत? नाही, फक्त बदामाचे काप आहेत. मग ते आता आपण कधी घालायचं? लगेच ते आपण जेव्हा सर्व्ह करतो तेव्हा ते डेकोरेशनसाठी म्हणून वापरायचे. ते पण पौष्टिक, म्हणजे सगळे काजू आले, बदाम, खसखस सगळे पौष्टिक वापरून आपण ही खीर केली. ओके, बरं, छान. म्हणजे जसं म्हणतात ना की प्रेमाचा रस्ता हा पुरुषाच्या काय पोटातून जातो, त्याची किती काळजी घेते ते आपण. अच्छा, म्हणजे एक उकळी आल्यावरती आपली खीर तयार होणार आहे. आमची खीर तयार होते, पण तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. खसखशीची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य 2 वाट्या उकळलेलं दूध, साखर, बदामाचे तुकडे, खसखस, काजू पेस्ट आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका पॅन मध्ये आटे दूध घेऊन त्यामध्ये साखर, भिजवलेली खसखस आणि काजूची पेस्ट एकजीव करून घ्यावी. या मिश्रणाला उकळी आल्यावर त्यामध्ये वेलची पूड घालून खीर एकजीव करून घ्यावी. आपल्या डिशेस तयार झाल्या आहेत. आपण नेहमीप्रमाणे जसं टेस्ट करून बघतो ते करणारच आहोत, पण त्याआधी थोडीशी गंमत करणार. आपण खेळ खेळणार होतो, एक छोटासा रॅपिड फायर राऊंड. ओके ओके. अमोल, अदितीला सगळ्यात न आवडणारी गोष्ट कोणती? म्हणजे बाहेरचं जेवण आवडत नाही. आवडत नाही? बरोबर आहे अदिती. हो, बरोबर. ठीक आहे अदिती, अमोलचं आवडतं ठिकाण कोणतं? त्यांचं महाबळेश्वर. आता रिसेंटली आम्ही जाऊन आलो. अच्छा. अमोल, घरात अदितीचं कुणाशी जास्त पटलं? आजींशी. आजी सासूबाईंशी? अरे वा, बरं. अदिती, अमोलचा सगळ्यात वीक पॉइंट कोणता? त्यांचा वीक पॉइंट पुरणपोळी. पुरणपोळी? हो. अच्छा. अमोल, अदितीची जवळची मैत्रीण कोणती? निवेदिता. निवेदिता, बरोबर आहे. ओके. आणि आता अदिती, तुला शेवटचा प्रश्न, आणि थोडासा अमोलला आवडणार नाही कदाचित, पण अमोलची सगळ्यात वाईट सवय कोणती? ऑफिस मधून कधी कधी उशिरा येणे हे मला नाही आवडत. म्हणजे ती सवय कधी कधी त्यांना की कामात एकदा बसलं की झालं कामच, बाकी काहीच नाही दुसरं. ओके, तुला पटलंय तिने सांगितलेलं? खूप फोन करते. अरे वा, क्या बात. सगळ्या प्रश्नांची एकदम खरोखर आणि बरोबर उत्तरं दिली आहेत दोघांनी. तुम्हा दोघांचंही अभिनंदन, खूप छान. आणि आता आपलं फायनल आणि महत्त्वाचं काम की टेस्ट करायचं. तर मी तर टेस्ट करणारच आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकमेकाला भरवायचं. तर आधी कोणाची डिश टेस्ट करायची? आधी आम्ही दोघांनी मिळून केलेली खीर. ओ, हुशार आहे. ठीक आहे. अमोल आधी करणार का?
बर अमोल, आता आणखी एक छोटासा त्रास तुला, तू भरवू नकोस, त्याआधी तुला तिला तुला नाव घ्यायचं. मला नाव घ्यायचं? हो, तुला नाव घ्यायचं. विवाहानंतर जीवनाला झाली नवीन सुरुवात. आदिती सोबत झी मराठीने पदार्थ करायला केली सुरुवात. हरकत नाही, आता तू नवीन नवीन पदार्थ करण्याची झी मराठीत संधी देते आणि अमोल रावांसह आदिती आभाराचे शब्द सुमन वाजते. अरे बाप रे, क्या बात आहे, खूप छान खूप छान. आता या याच्यावरती खीर टेस्ट केलीच पाहिजे. हो नक्कीच. मला खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून. तुम्हाला रामदेव मसालेकडनं एक छोटीशी भेट वस्तू. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला आमचा आजचा हा एपिसोड कसा वाटला, आजचं आमचं कपल कसं वाटलं आणि आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. खरं सांगू का, मला खूप छान वाटतंय. वेगवेगळ्या कपल्सना भेटायला मिळतंय, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळतात, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला मिळतंय. आम्ही सारे खवय्येमध्ये सध्या आपण अशा कपल्सना भेटतो ज्यांचं नुकतंच लग्न झालंय किंवा ज्यांचं लग्न ठरलेलं आहे. पण याचबरोबर आपण अशाही कपल्सना भेटणार आहोत ज्यांच्या लग्नाची 50 वर्ष पार पडलेली आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. असे काही कपल्स जर तुमच्याकडे असतील तर आम्हाला नक्की कळवा. तुम्हा दोघांचेही मनापासून आभार. खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी गप्पा मारून आणि इतकी गोड खीर खाऊन. तुम्हाला दोघांनाही आम्ही सारे खवय्ये, झी मराठी आणि माझ्याकडून तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही इथे आलात, आम्हाला नवीन पदार्थ करायची संधी दिल्याबद्दल झी मराठीचे आणि तुमचे आभार. थँक्यू सो मच. असे छान छान एपिसोड आपण पाहत राहणार आहोत. तुम्ही पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग इन प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, जोडी तुझी माझी. नव्या नव्या चवी धवी भिजल्या ह्या तुम्हासाठी. हवी हवी ती मला ॲक्च्युली चिकन आवडतं आणि जरा झणझणीत खाणाऱ्यांमधला येतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून मी आज स्पेसिफिकली मुर्ग अचारी फोरनी करणार. काय बनवणार? आता ही आहे सिकेपी. सिकेपी म्हणजे यांना फिश पण खूप आवडतं. बरोबर. मी फिशचं एक आयटम प्राउन्स पोटलिंग असं आहे बनवणार तिच्यासाठी.